शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचं सरकार महाराष्ट्रात स्थापन होऊ शकेल अशी सध्याची राजकीय स्थिती आहे. तर हे समीकरण राज्यात जुळलं तर त्याचा परिणाम राज्यातल्या महत्त्वाच्या महापालिकांवर सुद्धा होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते. पाहूयात या संदर्भातलाच हा खास रिपोर्ट. विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजप यांनी युती धर्म पाळत निवडणूक लढवली, पण निकालानंतर मात्र मुख्यमंत्री पदावरून दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले. हे मतभेद इतके टोकाला गेले की अखेर युती तुटली आणि राज्यात नवीन समीकरणांची जुळवाजुळव सुरू झाली. महाराष्ट्रात शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार या शिवसेनेच्या ठाम भूमिकेला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांनी बळ दिलं आणि नवीन समीकरण जुळण्याच्या दिशेनं या तीनही पक्षांची वाटचाल सुरू झाली. राज्याच्या सत्ताकारणात उदयास येऊ पाहणाऱ्या या नव्या राजकीय समीकरणांचा परिणाम स्थानिक सत्ताकारणावरही होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते. राज्यात एकूण 27 महापालिका आहेत. यातील काही महापालिकांच्या निवडणुका तर काही ठिकाणी महापौर पदाच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. जर राज्यात नवी समीकरण जुळलीच तर महत्त्वाच्या महापालिकांवर काय परिणाम होऊ शकतो हे बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून मुंबई महापालिकेची ओळख आहे. मुंबई महापालिकेवर 1985 साली शिवसेनेनं एकहाती सत्ता मिळवली. त्यानंतर आज ता गयात म्हणजे गेल्या 30 अधिक वर्षांपासून शिवसेनेची इथं सत्ता आहे. या दरम्यान कधी भाजप सोबत तर कधी एकहाती सत्ता शिवसेनेनं मिळवली आहे. मुंबई महापालिकेतील सध्याचं पक्षीय बलाबल आपण पाहूयात. एकूण जागा आहेत 222, शिवसेनेच्या जागा आहेत 94, भाजपच्या जागा आहेत 83, काँग्रेसचे सदस्य आहेत 28, तर राष्ट्रवादीचे सदस्य आहेत 8, सपाचे 6, मनसेचा 1 आणि MIMचे 2 असं इथं संख्याबळ आहे. राज्यातल्या समीकरणांमुळे सेनेच्या सत्तेला काहीही धोका निर्माण होताना दिसत नाहीये. आता नवी मुंबई महापालिकेतील सध्याचं पक्षीय बलाबल काय आहे ते एकदा आपण पाहूयात. एकूण जागा आहेत 111, भाजपचं संख्याबळ आहे 56, शिवसेनेचं संख्याबळ आहे 38, राष्ट्रवादीचे 2 सदस्य या महापालिकेत आहेत, काँग्रेसचे 10 तर इतर 5 असं इथं संख्याबळ आहे. एकाहाती वर्चस्व असणाऱ्या राष्ट्रवादीचे 50 नगरसेवक माजी मंत्री गणेश नाईक यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे नवी मुंबईत आता भाजपचं वर्चस्व आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतरही सद्यस्थितीत नवी मुंबई महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपला पराभूत करू शकत नाहीत अशी आकडेवारी इथं सांगते आहे. आता औरंगाबाद महापालिकेतील सध्याचं पक्षीय बलाबल काय आहे ते आपण पाहूयात. औरंगाबाद महापालिकेत एकूण जागा आहेत 113, इथं शिवसेनेचं संख्याबळ आहे 29, MIMचं संख्याबळ आहे 25, भाजपचे 22 सदस्य या महापालिकेत आहेत, तर काँग्रेसचे 8 सदस्य आहेत, राष्ट्रवादीचे सदस्य आहेत 4 तर इतर 24 असं इथं संख्याबळ आहे. औरंगाबाद महापालिकेत सध्या शिवसेना आणि भाजप युतीची सत्ता आहे. राज्यातील समीकरणांचा हिशोब औरंगाबादमध्ये लावल्यास शिवसेनेसमोर अनेक आव्हानं असतील. नाशिक महापालिकेतील सध्याचं पक्षीय बलाबल नेमकं काय आहे ते आपण पाहूयात. नाशिक महापालिकेत एकूण जागा आहेत 122, भाजपचं संख्याबळ आहे 67, शिवसेनेचे सदस्य आहेत 34, काँग्रेसचे सदस्य आहेत 6, राष्ट्रवादीचेही सदस्य आहेत 6, मनसेचे 5 आणि इतर 5 असं इथं संख्याबळ आहे. 2012 साली 40 नगरसेवकांसह मनसेनं एकहाती नाशिकवर सत्ता मिळवली. 2017 साली नाशिकमध्ये मनसेच्या हातून सत्ता खेचत भाजपने मिळवली. 122 जागांच्या नाशिक महापालिकेत एकट्या भाजपच्या 67 जागा आहेत. बहुमतासाठी लागणारा 61 जागांचा टप्पा एकट्या भाजपनं गाठलाय. त्यामुळे नव्या समीकरणांचा फारसा फरक नाशिकमध्ये दिसणार नाही. ठाणे महापालिकेतील सध्याचं पक्षीय बलाबल काय आहे ते पाहूयात. एकूण जागा आहेत 131, शिवसेनेचं संख्याबळ इथं आहे 67, राष्ट्रवादीचं संख्याबळ आहे 34, भाजपचं संख्याबळ आहे 23, काँग्रेसचे सदस्य आहेत 3, MIMचे 2 आणि अपक्ष 2 असं इथं संख्याबळ आहे. ठाणे महापौर पदाची निवडणूक 21 नोव्हेंबरला होणार आहे. राज्याच्या बदलत्या समीकरणात महत्वाचं नाव असलेले शिवसेना नेते आणि माजी मंत्री एकनाथ शिंदे यांचं हे होम ग्राउंड आहे. ठाणे महापालिकेत शिवसेनेची एकहाती सत्ता आहे. त्यामुळे शिवसेनेसाठी महापौर पदाच्या निवडणुकीत फारसे अडथळे दिसून येणार नाहीत. आता कल्याण डोंबिवली महापालिकेतील सध्याचं पक्षीय बलाबल आपण पाहूयात. एकूण जागा आहेत 122,
शिवसेनेचं संख्याबळ इथे आहे 53, भाजपचं संख्याबळ आहे 43, मनसेचं 9, काँग्रेसचे 4 सदस्य आहेत, राष्ट्रवादीचे 2, बसपचा 1, एमआयएमचा 1, अपक्ष 9 असं इथं संख्याबळ आहे. कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूक शिवसेना भाजप स्वतंत्ररित्या लढले असले तरी नंतर शिवसेना भाजप सोबत एकत्र आली, त्यामुळे महापौर शिवसेनेचा आणि उपमहापौर भाजपचा झाला होता. त्यामुळे राज्याच्या राजकारणातल्या संभाव्य समीकरणांचा परिणाम कल्याण डोंबिवलीत होण्याची शक्यता आहे. आता बघूयात पुणे महापालिकेतील सध्याचं पक्षीय बलाबल काय सांगतं. एकूण जागा आहेत 162, भाजप आणि आरपीआयच्या मिळून जागा आहेत 99, राष्ट्रवादीचं संख्याबळ आहे 42, काँग्रेसचं संख्याबळ आहे 10, शिवसेनेचं 10, मनसे 2, एमआयएम 1 असं इथं संख्याबळ आहे. पुणे महापालिकेच्या 2017 निवडणुकीत भाजप आरपीआय युतीनं घवघवीत यश मिळवलं होतं. शिवसेना आणि भाजप स्वतंत्रपणे लढले. रामदास आठवलेंच्या रिपाईनं भाजपला साथ दिली. कसबा विधानसभा मतदारसंघातून पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक विजयी झाल्या आहेत, त्या भाजपच्या आमदार आहेत. त्यामुळे आता महापौर पदाची जागा रिक्त झाली असून महापौर पदाची निवडणूकही जाहीर झाली आहे. पुण्यात भाजपला धोका नसल्याचंच हे आकडे सांगतात. आता बघूयात पिंपरी चिंचवड महापालिकेतील सध्याचं पक्षीय बलाबल काय आहे. एकूण जागा आहेत 128, भाजपचं संख्याबळ आहे 77, शिवसेनेचं 9, राष्ट्रवादीच्या जागा आहेत 36, मनसे 1, इतर 5 असं इथलं संख्याबळ आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत 128 पैकी एकट्या भाजपनं 77 जागा मिळवल्या आहेत, त्यामुळे भाजप स्वबळावर महापौर निवडून आणू शकतो इतकी नगरसेवकांची संख्या भाजपकडे आहे. आता बघूयात नागपूर महापालिकेतील सध्याचं पक्षीय बलाबल काय सांगतं. एकूण जागा आहेत 151, भाजपकडे जागा आहेत 108, शिवसेना 1, काँग्रेस 22, राष्ट्रवादी 1, बसपा 12. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं होमग्राऊंड असलेल्या नागपूर महापालिकेत सध्या भाजपची सत्ता आहे. 151 जागांच्या नागपूर महापालिकेत एकट्या भाजपच्या 108 जागा आहेत, त्यामुळे संख्येच्या दृष्टीनं भाजपची नागपूर महापालिकेवर एकहाती सत्ता आहे. आता बघूयात लातूर महापालिकेतील सध्याचं पक्षीय बलाबल काय आहे. लातूर महापालिकेत जागा आहेत 69, लातूर महापालिकेत एकूण जागा आहेत 70, भाजपकडे संख्याबळ आहे 36, काँग्रेसकडे संख्याबळ आहे 33, वंचित 1. लातूर महापालिकेच्या 2017 निवडणुकीत भाजपनं सर्वाधिक जागा मिळवत सत्ता मिळवली. काँग्रेसच्या जागांची संख्या आणि भाजपच्या जागांच्या संख्येत फारसा फरक नाहीये, त्यामुळे राज्यात काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांचं सरकार आल्यास सत्तेच्या सावलीत जावं म्हणून समीकरणं बदलल्यास इथं वेगळं चित्र दिसू शकतं.